नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये बघा आपण 31 ऑक्टोबर 2021 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो कवर करून घेतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलच्या कोणताही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही आणि रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपले लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. नुकतेच FB चे म्हणजे फेसबुकचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आणि हा जो क्वेश्चन आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. नुकत्याच जाहीर झालेल्या एडल गिव हुरून इंडिया परोपकार सूची 2021 अव्वल स्थानी कोण आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, 4 अजिम प्रेमजी. बघा अजिम प्रेमजी हे विप्रोचे संस्थापक आहेत आणि अलीकडेच रिलीज झालेल्या एडल गिव हुरून इंडिया परोपकार सूचीमध्ये 2021 सूचीमध्ये यांनी टॉप केलेलं आहे किंवा हे अव्वल क्रमांकावरती आहेत. बघा हे विप्रोचे संस्थापक आहेत आणि प्रत्येक दिवशी जवळपास 27 करोड रुपये दान करून हे काय केलेलं आहेत यांनी यादीमध्ये अव्वल स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे आणि त्यांनी जवळपास आत्तापर्यंत 9,713 करोड रुपये इतकं दान केलेलं आहे. आणि भारताच्या बाबतीत जर बोलायचं झालं दानवीरांच्या बाबतीत तर अजिम प्रेमजी हे पहिल्या क्रमांकावरती आहेत. बघा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी 577 करोड रुपये दान करून हे या यादीमध्ये 3रा क्रमांकावरती आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. अलीकडेच गोव्यात हेल्दी वुमन हेल्दी गोवा हा उपक्रम कोणी सुरू केला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, 4 युविकेन फाउंडेशन. बघा युविकेन फाउंडेशनद्वारे गोव्यामध्ये हेल्दी वुमन हेल्दी गोवा हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि हे युविकेन फाउंडेशन कोणाचे आहे, युवराज सिंग यांचे. तर युवराज सिंग यांच्याबरोबर म्हणजे यांच्या फाउंडेशनसोबत SBI आणि गोवा राज्य सरकारने काय केलेलं आहे, हेल्दी वुमन हेल्दी गोवा हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये ब्रिस्ट कॅन्सरसाठी काय होणार आहे, ट्रीटमेंट होणार आहे किंवा तिथं ते ट्रीट केलं जाणार आहे आणि याच्यासाठी आयब्रिस्ट टेक्निकचा यूज करण्यात येणार आहे. आता गोव्यामध्ये ही उपक्रम आहे सुरू केलेला. तर गोव्याची राजधानी काय आहे, पणजी आहे. त्याच्यानंतर पणजी कोणत्या नदीच्या किनारी आहे, मांडवी नदीच्या. त्याच्यानंतर गव्हर्नर कोण आहेत, श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. त्याचबरोबर बघा ODF म्हणजेच ओपन डिफिकेशन फ्री आणि प्रत्येक घरामध्ये वीज किंवा स्वच्छ पेयजल देण्याच्या बाबतीत पहिलं राज्य कोणतं आहे, गोवाच हे आहे. त्याच्यानंतर भारतातील पहिलं राज्य रेबीज मुक्त कोणतं आहे, गोवा आहे. 100% घरामध्ये पाणी पुरवठा मुक्त स्वच्छ पेयजल प्रोव्हाइड करणार किंवा हर घर जल या योजनेमध्ये पहिला नंबरवरती देखील गोवाचा आहे. त्याच्यानंतर बघा मुख्यमंत्री देवदर्शन योजना या ठिकाणी राबवली जात आहे. ग्रीन एनर्जी कन्झर्वेशन प्रोजेक्ट जो आहे भारतामध्ये पहिल्यांदाच गोव्यामध्ये ओपन होत आहे. त्याचबरोबर भारतातील पहिलं सँड्यून पार्क जे आहे ते देखील गोव्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल क्लायमेट टेक इन्व्हेस्टमेंट ट्रेंड्स अहवालात भारताचा क्रमांक किती आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, 2-9. बघा लंडन अँड पार्टनर्स अँड कंपनीने जाहीर केलेल्या किंवा रिलीज केलेल्या ग्लोबल क्लायमेट टेक इन्व्हेस्टमेंट ट्रेंड्समध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो 9वा आहे आणि 2016 पासून 2021 पर्यंत जलवायू प्रौद्योगिकी इन्व्हेन्शनमध्ये ज्यांनी ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे याच्यावरती हा ग्लोबल क्लायमेट टेक इन्व्हेस्टमेंट ट्रेड्स रिपोर्ट आहे. ज्याच्यामध्ये टॉप कोणी केलेला आहे, USA ने, सेकंड नंबरवरती चायना, तर 3rd नंबरवरती स्वीडन आहे आणि भारताचा याच्यामध्ये 9वा क्रमांक लागलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दिल्ली सरकारच्या अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालयाच्या वार्षिक अहवालानुसार 2020 दिल्लीतील लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषांमध्ये किती स्त्रिया वाढल्या आहेत असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, 4 933. बघा दिल्लीतील
सरकारच्या अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालयाच्या वार्षिक रिपोर्टनुसार 2020 दिल्लीतील लिंग गुणोत्तर आहे किंवा जो सेक्स रेशो आहे तो दर हजारी पुरुषांपाठीमागे किती झालेला आहे 933 झालेला आहे. 2019 हाच रेशो किती होता 920 होता आणि त्याच्यामध्ये आता काय झालेले आहे वाढ झालेली आहे. त्याचबरोबर बघा दिल्लीमध्ये शिशुमृत्यू दर देखील 2019 तुलनेत कमी झालेला आहे. 2019 हा 24.19 इतका होता आणि 2020 हा घटून 20.37% इतका झालेला आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत अरविंद केजरीवाल आहेत आणि दिल्लीचे गव्हर्नर कोण आहेत गव्हर्नर उपराज्यपाल कोण आहेत अनिल बैजल हे आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या कंपनीला इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे 2 TVS मोटर्स आणि कंपनी. बघा TVS मोटर्स कंपनीला इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी अवॉर्डने काय करण्यात आलेलं आहे सन्मानित करण्यात आलेलं आहे. इंडिया ग्रीन अवॉर्ड 2020 ही थर्ड एडिशन आहे आणि याच्यामध्ये आउटस्टँडिंग रिन्युएबल एनर्जी युजर्स म्हणून यांना म्हणजेच TVS मोटर्स कंपनीला ग्रीन एनर्जी पुरस्काराने काय करण्यात आलेला आहे सन्मानित करण्यात आलेला आहे आणि हा अवॉर्ड त्यांना कोणाद्वारे देण्यात आलेला आहे नितीन गडकरी यांच्याद्वारे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस कधी साजरा करण्यात आला असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 29 ऑक्टोबर. बघा 29 ऑक्टोबरला इंटरनॅशनल इंटरनेट डे जो आहे तो आपण दरवर्षी साजरा करतोय आणि जगभरात इंटरनेटचा पहिल्यांदा यूज किंवा उपयोग शी रिलेटेड साजरा करण्यासाठी हा दिवस जो आहे तो आपण दरवर्षी काय करतोय साजरा करतोय. आता 29 ऑक्टोबरलाच का साजरा करतोय कारण 29 ऑक्टोबर 1969 पहिल्यांदा एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवरती इलेक्ट्रिक मेसेज जो आहे तो सेंड केला गेला आणि याचमुळे आपण या दिवशी हा दिवस जो आहे तो साजरा करतोय. आणि पूर्वी त्याला काय म्हणत होते आरपा नेट असं म्हणत होते. तर आरपाचा फुल फॉर्म इथं महत्त्वाचा आहे. आरपा म्हणजे काय ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एनर्जी सॉरी एजन्सी नेटवर्क असा होते तो फुल फॉर्म लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा 29 ऑक्टोबरलाच आपण आणखीन एक दिवस साजरा करतो आहे वर्ल्ड सोरायसिस डे नावाचा. सोरायसिस हा एक त्वचारोग आहे आणि या दिवसाची या वर्षीची थीम काय होती युनायटिंग फॉर ॲक्शन. आता इंटरनेटशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा इन्क्लुझिव्ह इंटरनेट इंडेक्स जो आहे तो रिलीज करण्यात आलेला होता AIU इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट त्याचबरोबर FV म्हणजे फेसबुकद्वारे आणि याच्यामध्ये भारताची रँकिंग किती होती 49 होती आणि टॉप कोणी केलेलं होतं स्वीडनने केलेलं होतं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शालेय कार्यक्रमासाठी जगातील पहिला फिफा फॉर स्कूल प्रोग्राम सुरू केला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे 2 उडीसा. बघा उडीसाचे जे मुख्यमंत्री आहे नवीन पटनायक यांनी कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने स्कूलसाठी म्हणजेच जे काही स्कूली स्टुडंट्स आहेत शाळेतील विद्यार्थी यांच्यासाठी जगातील पहिलं फिफा फॉर स्कूल प्रोग्राम जो आहे तो सुरू केलेला आहे. आणि फिफा तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड वाईड काय करणार आहे फुटबॉल रेग्युलेट करणारी बॉडी आहे आणि फिफाद्वारे संचलित हा एक देशव्यापी कार्यक्रम किंवा विश्वव्यापी कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश काय आहे जवळपास 700 मिलियन मुलांचं एज्युकेशन विकास आणि सशक्तीकरण करणं किंवा त्याच्यामध्ये योगदान देणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. फिफाचं हेडक्वार्टर कुठे आहे ज्युरिक स्वित्झर्लंडमध्ये आणि अध्यक्ष कोण आहेत गॅनी इन्फॅन्टो. त्याच्यानंतर फिफा रँकिंग रिलीज करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 106 होता टॉप कोणी केलेलं होतं बेल्जियमने केलेलं होतं. तर फिफाशी रिलेटेड किंवा फुटबॉलशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा ड्युरंड कप यावर्षीचा कोणी जिंकलेला आहे FC गोवाने. युरो कप कोणी जिंकलेला आहे इटलीने कोणाला हरवून इंग्लंडला हरवून. त्याच्यानंतर कोप्पा USA कोणी जिंकलेला आहे अर्जेंटिनाने कोणाला हरवून ब्राझीलला. आता 2022 फिफा वर्ल्ड कप होणार आहे तो कुठे होणार आहे कतर दोहामध्ये. तर या क्वेश्चनशी रिलेटेड एवढे पॉईंट महत्त्वाचे आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारला गेलेला होता की अलीकडे 2022 जोसेफ ए कुशनमन पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय होतं 4 डॉक्टर राजीव निगम. डॉक्टर राजीव निगम यांची 2022 जोसेफ ए कुशनमन पुरस्काराशी रिलेटेड निवड झालेली आहे.
आजचे आपले स्टडी बूस्टर पॉइंट्स काय आहेत ते पाहूयात. शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्याशी रिलेटेड हे पॉइंट्स आहेत. बघा, शक्तिकांत दास 12 डिसेंबर 2018 पासून RBIचे 25वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. आणि शक्तिकांत दास यांनी RBIचे गव्हर्नर म्हणून कोणाची जागा घेतलेली होती? उर्जित पटेल यांची. उर्जित पटेल 2016 ते 2018 या काळात रिझर्व्ह बँकचे 24वे गव्हर्नर होते आणि त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेला होता. सध्याच्या BJP सरकारच्या काळात गव्हर्नर म्हणून पुनर्नियुक्ती मिळालेले ते पहिले गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ बघा 3 वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे. म्हणजेच कधीपर्यंत? December 24 पर्यंत. आता शक्तिकांत दास हे 1980 तुकडीचे निवृत्त IAS अधिकारी आहेत, तमिळनाडू कॅडरचे. त्याच्यानंतर 2017 ते 2018 या काळात 15व्या वित्त आयोगाचे सदस्य सुद्धा राहिलेले आहेत शक्तिकांत दास. त्यांनी G20 परिषदांमध्ये भारताचे शेर्पा म्हणून कार्य केलेले आहे 2017 ते 2018 या काळामध्ये. त्यांनी 2015 ते 2017 या काळात इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी म्हणून देखील काम केलेलं आहे. तर 2014-15 या काळात महसूल सचिव म्हणून देखील ते कार्यरत होते. तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट व्हिडिओच्या लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि ज्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. तर व्हिडिओ ते नक्की पहा. आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून चॅनलचा कोणताही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.